हाल सिद्धनाथ सहकारी साखर कारखाना प्रतिदिन 8,500 मेट्रिक टन ऊसाचे गाळप करणार चेअरमन चंद्रकांत कोटीवाले. कारखान्याची 34वी वार्षिक सभा संपन्न. निप्पाणी तालुक्यात सहकारी तत्वावर चालणारा एकमेव असलेला श्री हाल सिद्धनाथ सहकारी साखर कारखाना हा अनेक शेतकऱ्यांना दीपस्तंभ असून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी व शासनाच्या नियमानुसार सर्वाधिक दर देण्यास कटिबद्ध आहे. यंदाच्या गळीत हंगामात प्रतिदिन 8,500 मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्याची क्षमता नव्या जोमाने सुरू होणार असल्याचे प्रतिपादन चेअरमन चंद्रकांत कोटीवाले यांनी केले. ते श्री हाल सिद्धनाथ सहकारी साखर कारखाना बी शंकरानंद नगर निप्पाणीच्या 34व्या सर्वसाधारण वार्षिक सभेत अहवाल वाचनात बोलत होते. यावेळी कर्नाटक राज्याच्या धर्मादाय व हज मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत संचालक आर वाय पाटील यांनी केल्यानंतर कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सभेतील विषय व नोटीस वाचन शिव कुलकर्णी यांनी करून सर्व विषयांना मंजुरी मिळविली. कारखान्याच्या मयत सभासदांच्या वारसांना मदत निधीचे वितरण यावेळी करण्यात आले. यावेळी बोलताना खासदार अण्णासाहेब जोल्ले म्हणाले, निप्पाणी तालुक्यातील हा सहकार तत्वावरील एकमेव साखर कारखाना आहे. 216 कोटीचे कर्ज असलेला हा कारखाना तोट्यात असताना सभासद शेतकरी व कामगार जगला पाहिजे या उद्देशाने कारखान्याला ऊर्जित अवस्था आणण्यासाठी आपण आर्थिक सहाय्य केले आहे. सर्वांच्या सहकार्याने प्रतिदिन 5,000 गाळप क्षमतेचा कारखाना आता प्रतिदिन 8,500 मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्यासाठी सज्ज झाला आहे. तसेच 150 क्षमतेचा इथेनॉल प्रकल्पही राबविण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात नक्कीच हा साखर कारखाना सुस्थितीत होईल असे सांगितले. आपल्याला 50 किलोमीटर करणे ते एक्सपान्शन परमिशन होतं आणि ज्यावेळी तंत्रज्ञानाला त्याच्यामधून फायदा म्हटल्यावर एक म्हणजे बऱ्याचमधून इथेनॉल नव्हा डायरेक्ट ज्यूस टू इथेनॉल ज्यूस मधून इथेनॉल चालू करावं म्हणून ज्यावेळी 50 केर किलोमीटर टेंडर मिळालं साधारण बहुतेक इतर कोर्टाला 80 कोटी होते आणि तसंच एक आठवडे 15 दिवसभर बोलत असताना काही आपला हे कंपन्यांना सल्ला दिला आणि आपण सुद्धा सल्ला घेतला त्यामुळे 1.10 कोटी म्हणजे 80 कोटी खर्च करून 50 केएलपी करायचं त्यामुळे काही 110 म्हणजे 30 कोटी वाढला परंतु क्षमता मात्र तिप्पट झाला 50 असताना कॅबिनेट मंत्री सौ शशिकला जोल्ले म्हणाल्या, हा साखर कारखाना या भागातील शेतकऱ्यांचे एक दैवत आहे. त्यामुळे हा साखर कारखाना टिकला पाहिजे या उद्देशाने आमची धडपड सुरू आहे. गेल्या काही वर्षात तोट्यात गेलेला हा साखर कारखाना संचालक मंडळांच्या सहकार्याने व प्रयत्नाने आज प्रगतीपथावर येत आहे. कर्नाटक राज्यातील एक आदर्श साखर कारखाना बनविण्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे सांगितले. Baby.
या सभेसाठी व्हाईस चेअरमन मलगोंडा पाटील, अविनाश पाटील, विश्वनाथ कमते, रामगोंडा पाटील, समित सासने, सुकुमार पाटील, माळाप्पा पिसोत्रे, राजाराम खोत, प्रताप मेत्राने, कल्लप्पा नाईक, उज्ज्वला शिंदे, मनीषा रांगोळे, सुजित जोशी, किरण निकाडे, जयकुमार खोत, अमित रणदिवे, पवन पाटील, जयवंत भाटले यांच्यासह अनेक मान्यवर सभासद शेतकरी व महिला व कर्मचारी उपस्थित होते.